बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आई प्रतिष्ठानच्या वतीने 101 पूर्णाकृती मूर्तींचं वाटप करण्यात आलं. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त विजापूर रोड परिसरातील आई प्रतिष्ठानच्या वतीने बंजारा समाज प्रबोधन मेळावा, संत सेवालाल महाराज यांच्या 101 पूर्णाकृती मूर्ती वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वजीत कदम, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रकाश शेलगुलवार, राष्ट्रवादीचे प्रदेश युवकाध्यक्ष धीरज शर्मा, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, अक्कलकोटचे अमोलराजे भोसले, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, इंडियन मॉडेल स्कूलचे अमोल जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. त्याचबरोबर पोहरागडचे धर्मगुरू जितेंद्र महाराज, विजापूरचे धर्मगुरू जगनू महाराज, उत्तर प्रदेश कानपूरचे आमदार सुरेंद्र मैथानी, कर्नाटक विजयपूरचे आमदार देवानंद चव्हाण, गुजरात बोर्ड ऑफ आयुर्वेदिक अँड युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष हसमुख भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार विश्वजीत कदम म्हणाले की बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी समाजातील प्रत्येक नेतृत्वानं झटणं आवश्यक आहे. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन सोडवणं, समाजाच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे. मला विश्वास देतो की प्रकाशजी सांगितलं की एक हॉल कुठेतरी आम्हाला इथे मिळावा, जेणेकरून समाजाच्या बांधवांना इथे आपण निश्चितपणे मदत होईल. यासाठी शासन दरबारी आता आदरणीय सुभाष देशमुख साहेब राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले आज या सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे आणि मी विधिमंडळाचा एक सहकारी आहे. निश्चित स्वरूपात पक्षाचे विचार बाजूला ठेवण्याची आवश्यकता पडली तरी आम्ही ठेवू, पण बंजारा समाजाला सभागृह या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लवकरात लवकर सोलापूरमध्ये सुद्धा देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. हा विश्वास या निमित्ताने आम्ही आपल्याला व्यक्त करू इच्छितो आणि म्हणून आज ही काही मंडळी व्यासपीठावर आलेली आहेत. आज ही एका चांगल्या भावनेने आलेली आहेत. बंजारा समाज हा क्रांतिकारी समाज आहे. प्रत्येकानं आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे. समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात यावं, समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन चांगलं कार्य करावं असं मत पोहरागडचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी यावेळी व्यक्त केलं. कोई पक्षेती का ना काही कर, परंतु आज एक आई प्रतिष्ठाने रे माध्यमे माहिती पूर्व अध्यक्ष करंजे प्रकाश भाऊ वर जे काही सुरुवात ये नगरी माई जर किदो ये तो ही धर्मेर कामे ती सुरुवात किदो छ. जे आपणे समाजेरो जे धर्मगुरु छ जे अक्का जीवने न कोरू कोरून सही वेस्करण केतो तो किडी मुंगिन सही वेस्करण केतो तो आणि अक्का जीवने अक्का जगेन शांतीर संदेश देवाळो आणि 300 साल पहिले ये जगेम काही घरे वाळो छ ई बोल के जाय वाळो असो महान संत आपणे माई जन्मन चलगो आणि वर पाचवे पिढी वंशज करण मतमाती बोलतो आम्हाला अत्यंत आनंद हेरोच की आज संत सेवालाल बापूर जयंती आपण गोरमाती अफाट श्रद्धाच संत सेवा भाया व कती वगैरे फोटो मेलन काही मेलन श्रद्धा ती सेवा बाहेर जयंती मनानो करतानी जयंती करलच. दरम्यान इतर मान्यवरांनीही आपले विचार या प्रसंगी मांडले. आज सब लोग यहाँ पे जमा हुए हैं. बंजारा समाज पूरे देश में एक बहुत बड़ी संख्या में सब लोग मौजूद हैं. मेरा ये मानना है कि बंजारा समाज की जो संस्कृति है, जो धरोहर है, वो आज बंजारा समाज सो के चल रहा है. इस बंजारा समाज की धरोहर को सब लोगों की ये जिम्मेवारी बनती है कि जिस तरीके से बंजारा समाज अपनी संस्कृति को बचाए रख रहा है, भारत की एक अमूल्य पहचान है. संत सेवालाल महाराजांच्या कार्याबद्दल आपल्या सगळ्याला तर ज्ञात आहे. आता विश्वजीत कदम साहेबांनी पण सांगितलं 300 वर्षापूर्वी इतका मोठा आपल्याला संदेश देणारे, आपल्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही लागतंय मूल्य तत्व देणारे आमचे सेवालाल महाराज, त्यांच्या विचारावर चालणारा हा आमचा समाज निस्तं बंजारा समाजांनाच सेवालाल महाराजांनी अभिवचन दिलं असं नाही तर या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांच्या विचाराचे पायी काज आपल्याला आढळतात. दिल्लीपासून काश्मीर पर्यंत या सगळीकडेच कन्याकुमारी पर्यंत बंजारा समाज विखुरलेला आहे.
आणि ह्या विखुरलेल्या समाजाला एक छोट्या तर स्वरूपामध्ये असे ना तुम्ही मोठ्या प्रमाणात आज इथं एकत्र करण्याचं काम प्रकाशजी राठोड तुम्ही केलेलं आहे। मी तुम्हाला एक मित्र म्हणून एवढी शुभेच्छा देतो की बंजारा समाजाचे प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही शासन दरबारी मांडलेले आहेत, ज्या ज्या तुमच्या समाजाबद्दलच्या अशा इच्छा असतील त्या नक्की येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील। तईच्या बरोबर आपण काम करणार आहे। जय जुई विचार मंचामध्ये काम करत असताना शिंदे साहेबांसमोर अनेक वेळा तुमचे वडील नामदेवजी राठोड ह्यांना देखील आज तुमचा अभिमान वाटावा असा येणारा कार्यक्रम, आईच्या नावावर खरं तर आम्हाला देखील डोळ्यामध्ये अंजन घालणारा कार्यक्रम आहे। एखादा माणूस आईच्या नावावर काय करू शकतो हे तुम्हा आम्हाला अंजन घालणारा हा कार्यक्रम आहे। म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलो पुत्रा हो ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा। प्रकाशजी हा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही। आपल्याला आलेली संपत्ती धन हे माझ्या समाजासाठी मी काय तर केलं पाहिजे। आयुष्य माणूस येतो जन्म आठवलाय मृत्यू आठवलाय पण त्यामध्ये काय काम चांगलं करायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज सेवालालच्या महाराजांच्या मूर्त्या मला ते कमीत कमी 5-10 लाखाच्या मूर्त्या आहेत। तमाम सभ्यताओं के ये साक्षी हैं, गवाह हैं, जिन्होंने अपने धर्म अपने आस्था अपने कर्मठता के आधार पर भारत की उस संस्कृति को सनातन को भी जिंदा रखने का काम किया है जिसके आधार पर तमाम आतताई और तमाम मुगल शासन और तमाम लोग आए लेकिन भारत की संस्कृति को भारत के सनातन को तोड़ नहीं पाए। उसमें बंजारा समाज का बहुत बड़ा योगदान है क्योंकि हम सब लोग जानते हैं कि किस प्रकार से चाहे हमारे तमाम पूर्वज हों हमारे तमाम संत हों चाहे लखी बाबा हों उन्होंने तमाम ऐसी घटनाएं आप सबके समाज को सम्मान पूर्वक जीने के लिए करी है जिसके आधार पर आज बंजारा समाज सम्मान के साथ पूरे देश में अपने को जिंदा रख सकता है। प्रकाश नामदेवराव राठौड़ संस्थापक अध्यक्ष आई प्रतिष्ठान सदस्य बंजारा सेवक जिल्हा नियोजन समिति सोलापुर आज सेवालाल महाराजांच्या 284व्या जयंती निमित्त सोलापुरामध्ये 101 मूर्ती वाटप वितरण सोहळा बंजारा प्रमोदन सोहळा व बंजारा नृत्यकला सोहळा अशा विविध नाट्यकलेचा व समाजाचं दर्शन करणाऱ्या कार्यक्रम घडला। त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर जितेंद्रसिंह महाराज पोरागड जुगनो महाराज विजापूर डॉक्टर विश्वजीत कदम साहेब पुणे त्यानंतर राष्ट्रवादीचे युवा प्रेसिडेंट धीरज भाई शर्मा कानपूरचे आमदार सुरेंद्र मेहतानी जी यूपी त्यानंतर गुजरातचे आयुष बोर्डचे चेअरमन डॉक्टर हसमुख भाई सोनी आमदार सुभाषजी देशमुख माजी आमदार प्रकाशजी येलगुलवार व अनेक मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला व या कार्यक्रमासाठी सोलापूर उस्मानाबाद लातूर पुणे कर्नाटक या पूर्ण भागातून बहुसंख्य बंजारा सेवक व बंजारा नागरिक बंजारा भगिनी यांनी भरभरून आशीर्वाद देऊन इथं मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित राहून हा कार्यक्रम पूर्णपणे या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व पार पाडला। याबद्दल मी सर्व बंजारा सेवक जिल्हा नियोजन समिती व आमचे मार्गदर्शक समिती यांचा मी पूर्ण मनस्वी आभारी आहे। याच कार्यक्रमात बंजारा भगिनींनी लोकनृत्य सादर केलं।